तुमच्या सर्वांच्या मेहनतीच्या आणि पाठपुराव्याच्या आधारे जसे आज एक काम सुरू झाले आहे, अशीच विकास कामे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या परिसरातील मार्गी लागतील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुंडेवाळ येथे आयोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी केलं. कुंडेवाळ येथे सिडकोच्या मार्फत मंजूर केलेल्या कुंडेवाळ गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा हा सोमवारी संपन्न झाला. या कामाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पनवेल तालुक्यातील कुंडेवाळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सिडको मार्फत 90,61,309 रुपयांच्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम मंजूर झालं आहे. या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, कुंडेवाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वासकर, उपसरपंच जागृती वासकर, सदस्य करिश्मा वासकर, संगीता वासकर, सदस्य दत्तात्रय पाटील, विनोद भोईर, ऋषिकेश वासकर, उदय भोईर, शरद भोईर, हसुराम वासकर, कपिल पाटील, तुकाराम वासकर, आर आर वासकर, नामदेव भोईर, किसन वासकर, प्रसाद वासकर, गणेश कडू, राम वासकर, मिलिंद वासकर, कागो पाटील, सुभाष पाटील, महेश भोईर, राखी वासकर, राणा वासकर, रामचंद्र वासकर, गोपाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रांनो, मला सरपंच परवा पत्रिका द्यायला आले तेव्हा गेल्या शुक्रवारी हा कार्यक्रम आयोजित केलेला. प्रशांत शेठ नाईक म्हणून त्यांनी सोमवारी केला. नाही म्हणे दोन्ही आमदारच पाहिजे. मला हा आग्रह का तो आत्ता कळला की शाळा बनवायची आहे, हे दोन रस्त्यांचं रस्त्याकरता निधी हवा आहे. तर सरपंच साहेब, तुम्ही दोन रस्ते सांगितलेत, एकाकरता 15 लाख, एकाकरता 10 लाख. हा आपणच तुमचे आमदार आहोत, काय काळजी नाही, त्याचं पत्र दिलं आहे ते सोडते म्हणून. राहिला प्रश्न शाळेचा, तर दोन आयडिया फार चांगले आहेत. प्रशांत शेठनी त्याचं सांगितलं मला की CSR मधून शाळा होऊ शकते. मी 15 दिवसापूर्वी DP वर्ल्डकडून 5 कोटी 10 लाख रुपयाची खोपट्याला शाळा गेली. आपण या शाळेच्या CSR करता अदानींकडे प्रयत्न करू, सिडकोकडून घेऊ. पण माझी एक विनंती आहे, मी परवाही तुम्हाला एक आयडिया दिली की एवढ्या क्रशर इथे चालतात, तुमच्या गावाची दहशत आहे. तर एकेकाकडून एक एक रूम घेतली तरी 5 रूम सहज होतील. एक तर शेजारीच आहे, दुसरे पलीकडे आहे, अडचण काय नाही. म्हणजे चांगल्या कामांना कोणी नाही बोलतील अशातही भाग नाही. गावाने विनंती केली तर त्या गावाच्या हाकेला सर्वजण रिस्पॉन्ड करतील. आणि तुमच्या सरकारी एक कार्यक्षम काम करणारा सरपंच या गावाला मिळालाय, त्याकरता मला अजून आठवत आहे की मी आता दसऱ्याच्या दिवशी प्रशांत त्या देवीच्या देवळाजवळ आलो, जे तिथे कार्यक्रम होता. सरपंच आणि RR माझ्याकडे एकदा 3 वर्षापूर्वी आले की साहेब, ते जो रस्ता निघतोय तो अगदीच देवळाला घासून निघतोय, थोडं जरा 25-30 फूट शिफ्ट केलं तर आमच्या गावाकरता एक चांगलं ठिकाण होईल. मी फेगडेंना फोन केला, म्हटलं काय अडचण आहे, 25 फूट तिकडे गेले आणि काय फरक पडतो. फेगड्यांनी प्रशांत शेठ तो रस्ता लांबून गेला आणि आज तुम्ही बघाल की कुंडेवाळ गावामध्ये एक चांगलं ठिकाण बसण्याचं आणि छोटी मोठी कार्यक्रम होऊ शकतात, गोरगरिबांची लग्न होऊ शकतात, असं ठिकाण त्या ठिकाणी निर्माण झालं. NHAIचं नुकसान झालं नाही, कोणाचंही नुकसान झालं नाही. हे जर आपण फॉलोअप केलं नसतं तर त्यांनी जिथून होता तिथून रस्ता केला असता. पण आज 25-30 फुटांमुळे एक रमणीय आपल्या श्रद्धेचंही ठिकाण होतं, लग्नाचं ठिकाण होतं, एखादं सार्वजनिक ठिकाण निर्माण होऊ शकतं. याला कल्पकता आणि तेवढी रिगरस फॉलोअप करण्याची वृत्ती लागते, ती या सरपंचांमध्ये आणि या सर्व सदस्यांमध्ये. त्याकरता मी खरोखर त्यांचं कौतुक करतो. शाळा नक्की होईल, शाळेकरता तुम्ही आणि आम्ही मिळून अशक्य असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या CSR चं सांगताय तर CSR मधून मागे लागूच, पण ह्या ज्या क्रशरवाल्या एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आपल्या वॅसिनिटीत आहेत, प्रत्येकाला एवढंच सांगायचं की एक रूम तू दे. आपल्याला लोकांची 6-7 लोकांचीच गरज आहे आणि जी बनवाल ती अशी शाळा बनवा की त्याच्यामध्ये एक हॉल का किमान. पावसाळा 5 महिन्याचा राहिला आहे, आली त्यावेळेला गावातील कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल, छोटा असो मोठा असो, 300-400 लोक बसू शकतील असा किमान हॉल, किमान 300-400 मुलं खेळू शकतील असा हॉल. हा हॉल खाली घ्या, खाली पार्किंग घ्या, वर शाळा घ्या. आणि हे CSR मधून किंवा या कंपन्यांकडून
सहज शक्य आहे. आणि त्याच्याकरता फक्त तुम्हाला ज्ञान नेऊन जाणार आहोत असं नाही, तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल तेव्हा तेव्हा त्या त्या सर्व लोकांना भेटण्याकरता येण्याची आपली तयारी आहे. आणि आपण सर्व मिळून हे शक्य करू हा विश्वास इथे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज कुंडेवाडीचे आपले सरपंच आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सदस्य आणि त्यांच्याही आधीचे सगळे जे पदाधिकारी आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अक्षरशः सर्व सिडकोच्या अधिकाऱ्यांची आम्हा सर्वांची या ठिकाणी पाठ धरली आणि त्यानंतर आता या हे काम आपल्याला संपन्न झालं. महेशजी त्यांनी सांगितले गोष्ट खरी आहे की जवळपास 3 ते 4 वर्ष या रस्त्याच्या मागणीपासून पूर्ण आता ही काम सुरू व्हायला लागलेली आहे. वेगवेगळी कारणं त्याच्या पाठीमागं आहेत. आधी टेंडर निघालं, त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले, त्याच्यानंतर करोना आला. या करोनाच्या कालावधीमध्ये जवळपास 1.5 वर्ष गेलं आहे आणि सिडकोची आत्ताची जी कामाची पद्धत आहे ती कामाची पद्धत पाहता निश्चित याच्यामध्ये प्रचंड वेळ लागतोय आणि हा वेळ कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून मी सुद्धा त्यावेळेला प्रयत्न केले. पण ते कुठल्या केंद्र सरकारच्या त्या व्हिजिलन्सच्या गाईडलाईन आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या करता करता त्याच्यामध्ये या सगळ्याला वेळ निश्चितपणाने लागलेला आहे. पण ठीक आहे, आता या कामाला सुरुवात होते. अर्थातच या कामाला इतका वेळ लागला की या कामाला सुरुवात होता होता अधिक गरजा आपल्याला दिसत आहेत. गावाचा आपला ॲप्रोच रोड असेल किंवा अन्य या ठिकाणी शाळेची आपली मागणी आहे, अन्य वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामाची गरज ही आपली निश्चितपणाने आहे. इतक्या जवळ आपल्या हा आंतरराष्ट्रीय विमानतळ येणार आहे की हा विमानतळ आल्याच्या नंतर या सगळ्या परिसराचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. सिडको स्वतः ज्याचा विकास करणार आहे ते अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचं दिसेल, पण सिडको ज्याचा विकास करणार नाही ते अगदी आपण म्हणूया त्याची दर्जा सामान्य दर्जाचा असला तर चालेल का आणि ते कसं चांगलं दिसेल. त्यामुळे सिडकोच्याकडे आपल्या परिसराच्या या सगळ्या मागण्या आपण करत राहणारच आहोत. सिडकोच्या माध्यमातून आपल्या पदरात जे जे पडेल ते आपण पाडून घ्यायचंच आहे. पण त्याच्या बरोबरीनं आपल्याला आपण जसं सांगितलं तसं महेश म्हणाले CSR मधून मग त्याच्यामध्ये कंटेनर यार्डवाला CFCवाला असला काय आणि क्रशर डबल प्लांट कॉम्प्लीट प्लांटवाले असले काय, या सगळ्यांच्याकडून त्याच्यामध्ये योगदान आपल्याला घेता येतं आणि ते घेऊन आपण हे लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याचा पाठपुरावा करूया. महेश यांनी आपल्याला त्यासाठी पूर्णपणानं सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आश्वासित केलेलं आहे. महेश यांचं मी विशेषत्वानं अभिनंदन करतो की ज्याचा उल्लेख महेश यांनी केला की आपण आठवूया JNPTला जाणारा हा रस्ता आहे, या रस्त्यावरती कुठले असे वर्षातून महिना गेला नाही की ज्या वेळेला ॲक्सिडेंट व्हायचा आणि ॲक्सिडेंट झाला की जे ज्याचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याची बॉडी घेऊन जाऊन आपल्याला त्या कंटेनर यार्डवाल्या ज्याच्याकडं तो कंटेनर चालवतो त्याच्यासमोर ठेवायचा आणि मग त्याच्याकडून आपल्याला त्या कुटुंबाच्यासाठी काहीतरी मागायचं आणि त्याच्यामध्ये दिवसच्या दिवस लोकांची निघून जात होती. ट्रॅफिक जॅमच्यासाठी कितीतरी बैठका या वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जायच्या आणि त्या बैठकांमधून सोल्युशन काही पुढे निघालेलं नाही. पण गडकरी साहेबांसारखं एक नेतृत्व आपल्याला मिळालं, महेश यांनी पाठपुरावा केला आणि या मुख्य रस्ता तर चांगला कॉन्क्रिटीकरण झालाच तो आपल्याला सहाभद्री, पण त्याच्या बरोबरीनं सर्व्हिस रोड झाले प्रामुख्यानं. त्या सर्व्हिस रोडच्या मुळे हे जे मोटरसायकलचे अपघात होणं बाकी सगळे अपघात होणं हा विषय जवळपास आता आपला त्याच्यातला संपलाय. महेश याबद्दल तुमचं खरं तर मनापासून अभिनंदन केलं पाहिजे.